वेलकम टू विद्यावर्धिनी एजुकेशनल इंस्टीट्यूट्स, विद्यावर्धिनी इंस्टीट्यूट टेक्नोलॉजी भोपाल. आई एम मिसेस रूपाली संदीप माने, लेक्चर इन इंग्लिश. एंड फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स ऑफ 20-25 डेज. टू जस्ट सिंप्लीफाई द कॉन्सेप्ट्स ऑफ इंग्लिश एंड टू मेक अवेयर स्टूडेंट्स विद द बेसिक्स ऑफ इंग्लिश लैंग्वेज. सो हियर वी आर गोइंग टू स्टार्ट अवर बेसिक कोर्स. ओके, सो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. पहिल्यांदाच आपण भेटतोय. माझं नाव रुपाली संदीप माने. आणखी आजपासून आपण आपल्या इंग्लिशचा बेसिक कोर्स हा सुरू करतोय. आता पहिल्यांदा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या इंग्लिश कोर्समध्ये आपण कुठलाही सिलेबस, कुठलाही हेचा स्ट्रीमचा, कुठलाही कोर्सचा सिलेबस नाही शिकत आहोत. तर आपण एक भाषा जी आहे इंग्लिश, असे जी भीती आहे तुमच्या मनात इंग्लिश बद्दलची, आपलं बोलताना आपण जे दचकतो, तर ते एक काढण्यासाठी, ती कमी करण्यासाठी, तुमचं कॉन्फिडन्स लेवल फुलअप करण्यासाठी हा कोर्स इथे मी इंट्रोड्यूस करत आहे. ओके, सो आफ्टर गोइंग थ्रू दिस कोर्स डेफिनेटली 100% तुम्हाला जे इंग्लिश बद्दलचे क्युरीज आहे, ज्या शंका आहेत, ते इथं पूर्ण तुमच्या शंका काय होणार आहेत त्यांचं निरसन होणार आहे. आणि इंग्लिश बोलण्यासाठी इथं आपण जे एफर्ट्स घालतो 100% तुम्हाला इथे रिझल्ट बघायला मिळणार आहे. ओके, करायचं काय आहे तुम्हाला की लेक्चर सुरू होताना तुम्हाला तुमची नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे. नोट्स तुम्हाला पुरवलेले आहेत, पण सगळ्याच गोष्टी मी नोट्समध्ये मुद्दाम दिलेल्या नाही आहेत. कारण काही गोष्टी अशा आहेत की मला असं वाटतं की मी शिकवत असताना तुम्ही ते नोट डाऊन करून घ्यावं. ओके, कारण ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या हाताने लिहिणार आहात तेव्हाच तुम्हाला या गोष्टी क्लिअर होणार आहेत. सो मेक शुअर की तुम्ही इंग्लिशसाठी एक वेगळी नोटबुक घाला. अँड डे टू डे जो तुमचे लेक्चर होणार आहे, तुम्ही ते नोट्स नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. रेफरन्ससाठी मी तुम्हाला तुमचे नोट्स पुरवले आहेत. ज्या ज्यावेळी ते लेक्चर आहेत, त्या अनुषंगाने ते नोट्स तुम्ही रेफर करायचे आहेत. ओके, सो टॉपिक अबाउट दिस बेसिक कोर्स. ओके, बघा कसं मी सुरुवातीला इंग्लिशमध्ये बोलले. मी इंग्लिशची टीचर आहे, तर इट इज असं म्हणू शकता की मी इंग्लिश शिकते, तर मला असं वाटतं मी इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. सो आय हॅव स्टार्टेड माय स्पीच और आय हॅव स्टार्टेड माय लेक्चर विथ इंग्लिश. ओके, बिकॉज एज आय एम इंग्लिश लेक्चर, मला वाटलं की ते करायला पाहिजे. ओके, मी इंग्लिश बोलले, मी फ्लुएंटली बोलले, मला त्याच्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही आला. बिकॉज आय हॅव प्रॅक्टिस दॅट लँग्वेज. इंग्लिश ही लँग्वेज आहे, जसे आपली मराठी ही पहिली भाषा आहे, तसं इंग्लिश ही सेकंड लँग्वेज आहे. ती का आली पाहिजे, तर बघा तुम्ही ज्यावेळी शिक्षण घेत आहे, त्यानंतर ज्या तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जात आहे, ते इंग्लिश आपली बिझनेस लँग्वेज म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ते इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे. ओके, मातृभाषा आपली आहे, आपल्याला ती सहज येऊन जाते. इंग्लिशसाठी आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस करायला लागतो. बघा कुठलीही गोष्ट एका रात्रीत येत नाही. आता आपण हा कोर्स सुरू करतोय, तर सुरुवातीला प्रत्येक गोष्टीला तुम्हाला ट्राय प्रयत्न हा करावा लागणार आहे. कुठलीही नवीन गोष्ट शिकत असताना आपला तो एफर्ट्स घालावे लागतात. पण जसं जसं तुम्ही एफर्ट्स घालणार, इझी तुम्हाला प्रत्येक गोष्टी इझी वाटत जाणार आहे. ओके, इथं आपण इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. लिहिता आपल्याला येते, कारण आपण रट्टा मारतो, रट्टा म्हणून आपण परीक्षेचे पेपर देतो. इंग्लिश बोलताना किंवा कुठल्याही भाषा बोलताना रट्टा मारून कुठली गोष्ट येत नाही. ती आत्मसात करायला पाहिजे, तिची प्रॅक्टिस करायला पाहिजे, आणि त्याच्या त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे, त्याचवेळी तुम्हाला ती भाषा कळणार आहे. ओके, म्हणून हा बेसिक, अगदी म्हणजे बेसिक एबीसीडी पासून हा कोर्स मी सुरुवात करते. आता तुम्ही म्हणाल की एबीसीडी येते, मी त्याच्यावर नक्कीच जास्त वेळ घालवणार नाही आहे. मी अगदी थोड्या वेळेत, अगदी म्हणजे कमी वेळेत एबीसीडीचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणार आहे. पण सुरुवात एखादी बद्दल त्याच्या मुळापासून सुरुवात करायला पाहिजे, तर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. ओके, सो बेसिकली बघा, आता आपण इंग्लिश लँग्वेज म्हणून इथं अभ्यासतोय. टेक्निकल लँग्वेज आहे डिप्लोमाला, पण इथं मी एज अन इंग्लिश तुम्हाला थोडंफार बोलता यावं, तुम्हाला कॉन्फिडेंटली स्वतःला प्रेझेंट करता येतं. बेसिक कोर्स म्हणजे नेमकं काय असतं, सुरुवातीला तुम्ही त्याचे बेस तपासणार आहात, त्याचा ग्रामर आहे थोडा तो. त्यानंतर तुम्ही बघणार आहात की आपण डेली लाईफमध्ये जे इंग्लिश बोलतो ते कोणत्या पद्धतीनं बोललं जातं, स्वतःला कसं ओळख करून द्यायची आहे, दुसऱ्याला काय प्रश्न विचारायचे असेल तर आपण कसं विचारणार आहोत, दुसऱ्याकडून जर तुम्हाला माहिती काढून घ्यायची असेल तुम्ही कसं काढून घेऊ शकताय, ऑफिसमध्ये कसं बोलायचंय, घरामध्ये कसं बोलायचंय, कॉलेजमध्ये कसं बोलायचं. ओके, आणि ह्यासाठी तुमचं प्रेझेंट राहणं खूप गरजेचं आहे, तुमचं लेक्चर अटेंड करणं खूप गरजेचं आहे. ओके, तुमचा जेवढा इंटरेस्ट ह्याच्यामध्ये राहणार आहे, त्या तुमच्या इंटरेस्ट शिवाय या गोष्टी होणार नाही. सो स्टार्ट करते मी आपलं बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स. तो बघूया आपण. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की इंग्लिश लँग्वेज मध्ये अल्फाबेट्स आहेत. ओके, आता अल्फाबेट जे आहे ते सगळ्यांना माहित आहे. अल्फाबेट आपण कशाला म्हणतो,
याला आपण काय म्हणतो अल्फाबेट्स म्हणतो आणि ह्या अल्फाबेट्स मध्ये किती लेटर्स आहेत माहित आहे तुम्हाला ह्या अल्फाबेट्स मध्ये 26 लेटर्स आहेत ए बी सी डी असं झेड पर्यंत जे आहे त्याला आपण लेटर्स म्हणतो ए टू झेड हे अल्फाबेट्स आहेत इंग्लिशचे आणि या अल्फाबेट्स मध्ये किती लेटर्स आहेत 26 लेटर्स आहेत तुम्हाला माहितच आहे की अल्फाबेट्स कोण कोणते आहेत ओके हा जो झेड पर्यंत येतो त्याला आपण काय म्हणतो इंग्लिश लेटर्स ओके आता हे काय लिहिले मी बघा ओके ह्या अल्फाबेट्सचे दोन टाइप्स आहेत म्हणजे दोन टाइप्स मध्ये आपण प्रेझेंट करतो कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स आता हे लिहिण्यासाठी खूप महत्वाचे आहे कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स का लिहिता आलं पाहिजे कारण आपल्याला लिहिताना हे कन्सेप्ट क्लिअर होतात ओके कॅपिटल लेटर्स कधी येतात स्मॉल लेटर्स कधी आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत पण हे दोन प्रकारे एबीसीडी काय केली जाते लिहिली जाते ओके बोलत असताना कॅपिटल आणि स्मॉलचं काय घेणं देणं नसतं आपण त्याच्याकडे लक्षही देत नाही कारण आपण बोलताना ते प्रोनाऊन्सच करत नाही की हा नाव एम टेकिंग कॅपिटल लेटर्स नाव एम टेकिंग स्मॉल लेटर्स नॉट लाईक दॅट वाईल रायटिंग यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट पार्ट लिहित असताना मात्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण बेसिक कोर्स जो स्पीकिंग साठी सुरू केलेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार ओके आपल्याला हे कळलं ए टू झेड ह्याला अल्फाबेट म्हटलं जातं त्याच्यामध्ये 26 अक्षर आहेत ते ए पासून झेड पर्यंत आहेत त्याचे दोन टाइप मध्ये आपण लिहिले जातं कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स ओके आता ह्याच्यात जास्त वेळ न घालता मी तुम्हाला पुढे असं सांगू इच्छितो की हे जे 26 लेटर जे अल्फाबेट्स आहेत त्याला आपण दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे ओके टू पार्ट मध्ये आपण काय केलेलं आहे इट इज डिवाइडेड इन टू टू पार्ट ओके माहित आहे सगळ्यांना मराठीत तुम्ही शिकलात विचार तर टू पार्ट दोन पार्ट कोणकोणते आहेत बघा एक आहे आपलं कन्सोनंट्स ओके कन्सोनंट्सला मराठीमध्ये काय म्हटलं जातं व्यंजन ओके आणि दुसरा पार्ट आहे म्हणजे वोवल्स ओके हेला मराठीमध्ये काय म्हटलं जातं स्वर ओके कन्सोनंट्स किती आहे बरेच जणांना माहित आहे मला असं वाटतं की सगळ्यांनाच माहित आहे कारण झालेलं आहे 21 या 26 पैकी 21 आपले व्यंजन आहे आणि फक्त 5 आपले काय आहे स्वर आहे कोणकोणते आहे बघा ए ई आय ओ यू हे हातावरची 5 बोट लक्षात ठेवायचे हे 5 खूप महत्वाचे खूप म्हणजे खूप बोलत असताना हे इतके महत्वाचे आहे कारण इथूनच आपल्याला स्वर मिळतो बोलायला इथूनच आपल्याला साऊंड मिळतो बोलायला ओके तो त्यासाठी आपल्याला हे जे आहे ह्याच्यावर खूप कॉन्सन्ट्रेट करायचं आहे कारण स्पीकिंग करण्यासाठी बोलताना स्वरच आपल्याला मदत करतात हे आपल्याला जास्त काही मदत करणार नाही हे लिहिण्यापुरती ठीक आहे शब्द तयार करण्यापुरती व्यंजन आपल्याला मदत करतात पण बोलत असताना आपल्याला ते स्वर खूप मदत करणार आहेत त्यामुळे ह्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे ओके कोणकोणते आहेत बघा ए ई आय ओ यू आता का महत्वाचं आहे तुम्हाला सांगते ज्यावेळी एखादं बाळ बोलायला शिकतं डायरेक्ट तो शब्द बोलत नाही बघा तुम्ही ऑब्झर्व जर केलं असेल तुमच्या घरात एखादं लहान बाळ असेल तर तो साऊंड म्हणतो तो साऊंड वेगवेगळे साऊंड मध्ये बोलवतो ओके तो खुश असतो तो खेळत असतो वेगवेगळे साऊंड असतात तर साऊंड मधून तो बोलायला शिकतो काही साऊंड आपल्याला कंठामधून येतात थ्रॉट मधून येतात काही आपल्याला तोंडातून माउथ मधून येतात साऊंड ओके तर भाषेची सुरुवातच स्वरामधून झालेली आहे साऊंड पासून झाले ना कोणतीही भाषा असू दे आणि मग तो हळूहळू ह्या अक्षरांकडे येतो ओके तो आपल्या मातृभाषेच्या अक्षरांकडे वळतो हळूहळू जसं जसं तो ऐकतो बघा लहान मूल जे आहे ते ऐकून शिकतो तो वाचू शकतो का बोलायला मराठी नाही तो ऐकतो तो परिसरातला आवाज ऐकतो दुसऱ्याचे बोलतेले आवाज ऐकतो आणि मग तो ते आवाज ऐकून ऐकून सतत त्याच्या कानावर ते पडत असतात आणि मग तो बोलायला शिकतो सेम आपल्याला इथं करायचं आहे इंग्लिश शिकण्यासाठी आपण जेवढं जास्त असेल तेवढं शिका बोलला तर तुम्ही ऐकणार तुमच्या समोरचा व्यक्ती तुमच्याशी बोलला तुम्ही त्याच्याशी बोलला देवाणघेवाण येणार तेव्हाच तुम्ही ऐकणार आणि ते ऐकून ऐकून तुम्ही काय होणार आहे तुम्हाला ते कळणार आहे तुम्ही रट्टा मारला तर तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही तुम्हाला कुठलीच भाषा रट्टा मारून येणार नाही तो समजण्याचा प्रयत्न करा की काय जे कन्सेप्ट आहे ते कळलं पाहिजे ओके मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते की कसा जन्म होतो एखाद्या भाषेचा कसा जन्म होतो तुम्हाला कळलं हे 26 लेटर आहेत हे अल्फाबेट्स आहेत त्याच्यात व्यंजन 21 आहेत 5 स्वर आहेत ओके आता जन्म कसा होतो म्हणजे एखादा शब्द तयार आता ब
भरपूर शब्द संग्रह, तुम्ही एखादी डिक्शनरी घेतली तर लाखो शब्द तुम्हाला त्याच्यात, लाखो शब्द आपल्याला पाठ आहेत का? नाही. आपल्याला ते शब्द पाठ असतात जे आपण रोज रोज वापरतो. आज आपल्याला तेवढंच लक्षात ठेवायचं, जे आपल्याला रोज बोलायचं आहे, जे कायम आपल्या देवाणघेवाणमध्ये येणार आहे, तेच शब्दांकडे आपण लक्ष द्यायचं. मोठे मोठे शब्द पाठ करून आपण त्या डेली लाईफमध्ये यूज करणार आहोत का? नाही. तर पहिल्यांदा प्रॅक्टिस अशी करायची की आपल्याला रोज आपण कोणकोणते शब्द वापरतो, हजारो शब्द आपण वापरतो, ते शब्द इंग्लिशमध्ये काय आहेत ते माहीत असणार. आता शब्द कसे यूज होतात बघा. पहिल्यांदा एखादा लेटर येतो, त्याच्यातून एखादा शब्द होतो, आपल्याला माहित आहे हे म्हणतात हा शब्द आहे, मग त्याच्यापासून आपण एखादं वाक्य तयार करतो आणि मग त्याच्यातून आपले हजारो भिगाम स्पीच तयार होतात. ओके, समजा एक अक्षर आहे पी, मी लेटर घेतला पी, पी वरून मला लक्षात आलं की मला एक शब्द दाखवतो प्रिन्सेस, प्रिन्सेस राजकुमारी, त्याला म्हणतो राजकुमारी. मला शब्द आठवला, ह्याच्यातून एक वाक्य तयार करायचं असेल तर मी मुलगी प्रिन्सेस राजकुमारी, म्हणजे मला कळलं की हे मुलीशी रिलेटेड आहे, मुलीबद्दलच काहीतरी आहे, मुलग्याबद्दल तर आपण प्रिन्सेस म्हणणारच नाही. तर मी एक वाक्य असं तयार करेन की शी लुक्स लाईक ए प्रिन्सेस, ती राजकुमारी सारखी दिसते. म्हणजे काय झालं, एक अक्षर येतो, अक्षरातून एक शब्द बनतो, शब्दातून एक वाक्य बनतो आणि मग एक दिगान वाक्य बनतात आणि एक भाषण तयार होतो, एक लेख तयार होतो, एक कविता तयार होते, एक स्टोरी तयार होते, एक परिच्छेद तयार होतो. ओके, एक आर्टिकल तयार होतो. म्हणजेच काय, एक अक्षर एक शब्द, आपल्याला एक शब्द माहीत पाहिजे, त्या शब्दातून वाक्य कसं तयार करते पुढे आपण शिकणारच आहोत. समजा दुसरा आहे जी, जी पासून मला शब्द आठवतो घोस्ट, घोस्ट म्हणजे काय, भूत. जर मी असं म्हटलं ही इज अ घोस्ट, तो भूत आहे किंवा ही लुक्स लाईक अ घोस्ट, भूतासारखा दिसतो. ओके, मला असं म्हणायचं नाही की मुलं भूतांसारखे दिसतात, सो प्लीज डोंट माइंड इट. तुम्ही उलट करा, इथं प्रिन्स करा, इथं मुलींसाठी टाका, काही प्रॉब्लेम नाहीये, पण इट्स जस्ट अन एक्झाम्पल, सो दे डोंट माइंड इट. ओके, सो घोस्ट, ही इज अ घोस्ट ऑर ही लुक्स लाईक अ घोस्ट, तो भूतासारखा दिसतो. ओके, तो ह्या पद्धतीने आपण वाक्य हजारो तयार करू शकतो. ओके, एक कॉमन घेऊ आपण एच, एच पासून मला आठवतो पाऊस. ओके, एच पासून मला शब्द आठवतो, मी सिंपल वाक्य म्हणेन दिस इज माय हाऊस, दिस इज माय हाऊस, मी त्याच्यावर एक वाक्य लिहिलं दिस इज माय हाऊस. आता हे वाक्य कसे लिहायचे हे मी पुढे तुम्हाला शिकवणार आहे, ते कसे जन्माला येतात, कसं तयार करायचं आहे, इज कुठं लावायचं, लुक्स कसं करायचं, हे सगळं पुढे पुढे आपल्या हळूहळू येणार आहे. ओके, तर मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल दाखवतो की वाक्य कसे तयार होतात. अक्षर येतं, त्याच्यात एक शब्द येतो आणि मग वाक्य तयार होतं. ओके, आता हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की एक शब्द आहे, हा शब्द म्हणजेच हा एक विषय आहे, हा शब्द म्हणजेच एक विषय आहे. बघा, आपण जेव्हा जेव्हा बोलतो इंग्लिश बोलायला कसं शिकायचं, हाऊ टू स्टार्ट इंग्लिश, हाऊ टू स्टार्ट इंग्लिश, काय करावं लागतं इंग्लिश बोलायला किंवा कुठलीही भाषा बोलायला सुरुवातीला काय करावं लागतं, सुरुवातीला आपल्याला वी हॅव टू नो, फर्स्ट वी हॅव टू नो अबाउट विच थिंग वी हॅव टू स्पीक, और आपला आपल्याला कोणत्या विषयाबद्दल बोलायचं आहे, आपल्याला नेमकं कोणता विषय, कारण बोलण्यासाठी विषय हा लागतोच. मग मी तीन वाक्य लिहिलं, ह्याच्या तीन विषयांवर मी बोलले, तुम्ही सांगू शकाल का ते तीन विषय ह्या सगळ्यांपैकी कुठले आहे? डेफिनेटली तुम्ही सांगू शकताय. मी पहिल्या वाक्यामध्ये राजकुमारी बद्दल बोलले, मी दुसऱ्या वाक्यात भूतावर बोलले, मी तिसऱ्या याच्या घरावर बोलले, म्हणजे हे माझे विषय आहे. ओके, हे झाली वस्तू, ही झाले एखादा शब्द, पण असे ढिगाणं हजारो विषय आहेत ज्याच्यावर आपण रोज बोलत असतो. म्हणजेच काय, बोलायला तुम्हाला विषय माहीत पाहिजे पहिल्यांदा. ओके, आणि त्यातल्या त्यात इंग्लिश बोलायला तुम्हाला विषय का गरजेचा आहे, कारण त्याच्याबरोबर नेहमी सहाय्यक क्रियापद वापरला जातो. ओके, हा जो स्ट्रक्चर जर तुम्हाला लक्षात राहिला ना की ह्या विषयाबरोबर हे सहाय्यक क्रियापद येतं, तुमची इंग्लिश अगदी सोपी, कारण ती काळ्या रंगावरची रेष आहे की त्या ह्याला कुणी बदलू शकत नाही. एक दोन एक्स्ट्रा 100% हा चार्ज मी तुम्हाला देणार आहे तोच फॉलो होतो, पण एक दोन गोष्ट सोडल्या तर एक्सेप्शनल केस सोडली तर 90% दिला जाणारा चार्टच बोलायला वापरला जातो. फक्त तो चार्ट तुम्ही समजून घ्या, रट्टा मारू नका, फक्त समजून घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही हजारो वाक्य तयार करू शकताय जसं तुम्हाला हवं तसं. ओके, सो वन बाय वन मी तुम्हाला तो चार्ट आता इथं दाखवतीये की मी तुम्हाला सांगितलं की विषय विषय असणार. आता विषय बघा कुठला, तुम्ही मला काय विषय मॅडम सब्जेक्ट करायला लागेल, तर तुम्ही
लिटरली काय झालं बघा, मी माझ्याबद्दल बोलते रोज, मी त्याच्याबद्दल बोलते रोज, मी तिच्याबद्दल बोलते, मी एखादा व्यक्ती आहे समजा एक राधा आहे तिच्याबद्दल बोलते, मी निर्जीव वस्तू मी कम्प्युटर बद्दल बोलते, मी माझ्या गाडीबद्दल बोलते, मी माझ्या घराबद्दल बोलते, हे निर्जीव वस्तू ना, मी त्यांच्याबद्दल बोलते, मी तुझ्याबद्दल बोलते, मी आपल्याबद्दल बोलते. ओके बघा, मी दिवसभरातल्या सगळ्यांबद्दल बोलते, माझं तुझं ती तो ते आपण, हे विषय आहे. हे काय आहे? हे विषय आहे, लक्षात घ्या. रोज आपण यांच्याबद्दल बोलत असतो, आपण कुणा ना कुणा बद्दल तरी बोलत असतो. मग विषय तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. बघा इथं मी तुम्हाला सांगते आपण कशाबद्दल बोलतो. ओके, मी माझ्याबद्दल बोलते, मी याला मराठी मी म्हणतो आपण, ही शी इट. मी त्याच्याबद्दल बोलते, मुलगा असेल, तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की जर तुम्ही मुलग्याबद्दल बोलत असाल तर तुम्ही हीच वापरलं पाहिजे. जर त्याचं नाव तुम्हाला घ्यायचं नसेल, तुम्ही नाव घेऊन जर बोलणार नसाल, तुम्ही त्याच्याबद्दल जर बोलणार असाल तर तुम्ही हीच मुलग्यासाठी हीच वापरलं जाते इंग्लिश मध्ये. तुम्हाला तिच्याबद्दल बोलायचं आहे, समजा तुम्हाला नाव म्हणून नाही बोलायचं आहे पण मुलगीबद्दल बोलायचं आहे, तुम्ही शीच वापरणार. ओके, ती एखादी निर्जीव वस्तू आहे, तुम्हाला गाडीबद्दल, घराबद्दल, प्रॉपर्टीबद्दल, तुम्हाला कम्प्युटर्स बद्दल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल बोलायचं ज्याच्यात जीव नाही निर्जीव, तुम्ही इटच वापरणार. ओके, म्हणजे तो ते ती सगळे येतो. ओके, त्यानंतर तुम्हाला नाव घेऊनच हो, एखाद्याचं नाव सुद्धा तुम्ही घेऊन बोलू शकता. ओके, नाव घेऊन सुद्धा तुम्ही बोलू शकता एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वस्तू होतो मी तिथे नाव घेतो, राधा सीता अशोक तुम्ही नाव घेऊ शकता. ओके, हे विषय मी तुम्हाला सांगते. ओके, तुमचे विषय आहे, आय आहे, ही शी इट आहे, नाव आहे एखाद्याचं, एवढं लक्षात आलं. जर तुम्हाला स्वतःबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही आय वापरणार हा विषय, तुम्हाला मुलग्याबद्दल बोलायचं असेल तुम्ही ही वापरणार, तुम्हाला मुलगीबद्दल बोलायचं आहे तुम्ही शी वापरणार, निर्जीव वस्तू बोलायचं असेल तुम्ही इट वापरणार, बॅग, शूज, क्लोथ, हा म्हणजे जे काय असेल तुम्ही इट वापरणार. नाव घेऊन बोलायचं एखाद्या व्यक्तीबद्दल तर तुम्ही नाव ते लिहू शकता. ओके, हा तुमचा मेन विषय, म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जे विषय मी तुम्हाला ते सांगते. त्यानंतर तुम्ही यू, यू दोन प्रकारे वापरला जातो, तुमच्या सगळ्यांसाठी आणि तुझ्यासाठी. तू किंवा तुम्ही या दोन्ही अनुषंगाने तुम्ही, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल समोर उभारलेला व्यक्ती आहे त्याच्याबद्दल बोलायचं तुम्ही यू करू, यू आर स्टुपिड, तू मूर्ख आहेस, ह्या पद्धतीने तुम्ही यू करू. तुम्ही सगळे स्टुपिड आहात, यू ऑल आर स्टुपिड. ओके, तुम्ही सगळे, तर यू चा वापर तुम्ही, तू किंवा तुम्ही. ओके, ह्या अनुषंगाने वापरू शकताय. दे, दे म्हणजे ते सगळे, ते, दे आर स्टुपिड, दे ऑल आर स्टुपिड, दे सगळी मूर्ख आहे, ते म्हणजे त्या सगळ्यांसाठी. जर तुम्ही एखादं बोलत असाल तर तुम्ही दे वापरलं पाहिजे. आणि वी म्हणजे आपण, म्हणजे हे विषय लक्षात ठेवा. इंग्लिश बोलताना किंवा कुठलीही भाषा बोलताना विषय हा असतोच. जास्तीत जास्त दिवसभरात आपण डे टू डे लाईफ मध्ये जे वापरतो ते हे विषय असतात. ओके, हे तरी लक्षात आलं तुमच्या मुलग्याबद्दल काय, मुलगीबद्दल काय, त्यांच्यासाठी काय, आपल्यासाठी काय, हे सगळं आहे. ओके, आता ह्याच्या बरोबर इंग्लिश मध्ये बोलताना सहाय्यक क्रियापद वापरलं जातं. लक्षात येते का बघा, सहाय्यक क्रियापद वापरलं जातं. तीन काळात वापरलं जातं कारण मनुष्य जगताना तीन काळामध्ये जातो. सध्या आपण जगतोय प्रेझेंट मध्ये, आपण जगतोय पास्ट मध्ये आणि आपण जगणार आहोत भविष्य काळामध्ये. ओके, आपण जगणार आहोत भविष्य काळामध्ये, फ्युचर. ओके, वर्तमान, भूतकाळ, भविष्य. तर सुरुवात म्हणजे वर्तमान काळापासून. मी पुन्हा एकदा रिपीट करते, हा जो चार्ट आहे हा इंग्लिश बोलण्याचा बेसिक चार्ट आहे. हा चार्ट 90% काम करतो. जो 10% ठेवला तो एक्सेप्शनल केस साठी ठेवला आहे, तो मी नंतर तुम्हाला पुढच्या लेक्चर्स मध्ये सांगेन. ओके, आता मी माझ्याबद्दल बोलतेय. वर्तमान काळामध्ये तुम्हाला माहित आहे आयएनजी दाखवतो,
क्रियेला आहे मी लागते नंतर आपण टेन्स शिकणार त्यांना सांगेल तिथं फक्त मी हेल्पिंग वर्ब सहाय्यक क्रियापद या विषयासोबत या सब्जेक्ट सोबत कोणता सहाय्यक क्रियापद येणार आहे तेवढं सांगते ओके आता ही चालू क्रिया आहे वर्तमान काळ आहे तर ह्याच्या बरोबर जे आता मी माझ्याबद्दल बोलते ओके माझ्या बद्दल बोलत असताना ओके जो सहाय्यक क्रियापद आय सगळ्यांना माहित आहे आय बरोबर नेहमी काय युज केलं जातं आय बरोबर नेहमी एन यूज केलं जातं आय बरोबर नेहमी एन यूज केलं जातं आय एम ओके आय एम फॉर एक्झाम्पल इफ आय एम सेइंग आय एम अ स्टुडंट आय एम अ स्टुडंट ओके एम ह्याच्यात कुणीही बदल करू शकत नाही की आय बरोबर तुम्ही इज वापरू शकता आय बरोबर तुम्ही आर वापरू शकता अजिबात नाही आय बरोबर एमच जेव्हा जेव्हा तुम्ही आय म्हणणार आय बरोबर एमच लावायचं आय बरोबर एमच लावायचं ओके सेम ही शी तुम्ही मुलग्याबद्दल बोलणार ही बरोबर तुम्हाला काय लावायचंय ही इज तुम्ही शी तिच्याबद्दल बोलणार शी इज तुम्ही एखाद्या निर्जीव वस्तू बोलणार इट इज कळते का बघा ही इज शी इज इट इज या पद्धतीनेच येणार एखादं नाव म्हणून जर तुम्ही बोलणार असाल राम इज सीता इज लक्षात येतं का बघा राम ही इज शी इज इट इज राम इज सीता इज कुठल्याही नावाबरोबर फक्त आय बरोबर एम येतं तर मी असं म्हटलं ही इज अ स्टुडंट शी इज अ स्टुडंट राम इज अ स्टुडंट सीता इज अ स्टुडंट म्हणजे वर्तमाना काळामध्ये जर एखादी गोष्ट तुम्ही बोलायची असेल तर ह्या सब्जेक्ट बरोबर हे सहाय्यक क्रियापदच लावले जातात आय बरोबर एम ही शी इट आणि एखाद्या नावाबरोबर इजच लागतं ह्याच्यात कुणीही बदल करू शकत नाही आणि भविष्य काळात सुद्धा बदलणार नाही आहे येणाऱ्या जितक्या पिढ्या आहेत ज्यावेळी त्या इंग्लिश शिकणार हेच शिकणार ओके तो बोलताना ज्यावेळी तुम्ही तुमच्याबद्दल बोला आय एम तुम्ही तिच्या त्याच्याबद्दल बोलत असाल इजच येणार एखाद्या व्यक्तीबद्दल नाव म्हणून बोलत असाल तरीही इजच येणार ओके हा स्ट्रक्चर फक्त तुम्ही बोलताना प्रॅक्टिस करा रट्टा मारून करा ओके सो मी तुम्हाला सांगितलं की इज शी इज इट इज राम इज सीता इज ओके आता ह्याच्यावर काय झालं एखादी आपण हॅव येतो हॅव आणि हॅडचा एक पॅटर्न असतो बघा आता हॅव मोस्टली आपण काय माझ्याकडे आहे त्याच्याकडे आहे तिच्याकडे आहे आहे मराठीतला जो आहे हा कन्सेप्ट सांगण्यासाठी म्हणजे आपण रोज बोलतो आहे ती आहे तर हे बोलायचं पण हॅव आणि हॅज वापरतो आता तो कुठे वापरायचा बघा आय बरोबर आय बरोबर नेहमी आपण हॅव वापरतो हा एक्सेप्शन आहे आय हॅव ओके आय हॅव ए कार मी असं लिहिलं आय हॅव अ कार आय बरोबर नेहमी हॅव लागतो बाकी सगळ्यासोबत काय लागणार हॅज लागणार ओके बाकी सगळ्या बाकी कुठले राहिले बाकी राहिले ही शी इट आणि एखादं नाव ह्या सगळ्यांबरोबर लागतं हॅज ट्रिक सांगते तुम्हाला जे सिंग्युलर आहे आय सोडला आय बरोबर हॅव लागलं आय बरोबर काय लागलं हॅव पण हा जो सिंग्युलर आहे एक वचनी जे सब्जेक्ट आहे ही शी इट एखादं नाव त्याला बघा इज मध्ये यस आहे तसं हॅज मध्ये पण काय आहे हॅज मध्ये पण यस आहे ओके हे लक्षात ठेवायचं इज हॅज हे यस येतं शेवटी आणि ते एक वचनी सब्जेक्ट बरोबर लावले जातात हॅव जे आहे तो आय बरोबर वापरला जातो आणि खालचे जेवढे सगळ्यात लिहू देवी ह्यांच्यासोबत काय लावला जातो हॅव लावला जातो ह्यांच्यासोबत हॅवच लावला जातो फॉर एक्झाम्पल आय हॅव अ कार इथं मी हॅव लावला ही हॅज अ कार शी हॅज अ कार राम हॅज अ कार ओके एक वचनी विषयाबद्दल नेहमी हॅज लावला जातो आणखी आय बरोबर हॅव लावला जातो इथं सुद्धा यू हॅव अ कार दे हॅव अ कार वी हॅव अ कार कळलं का हे हॅव आहे माझ्याकडे कार आहे त्यांच्याकडे कार आहे तुझ्याकडे कार आहे तुमच्याकडे कार आहे ओके आहे हा इंग्लिश मध्ये बोलण्यासाठी आपण हॅवचा वापर करतो ओके देन इथं जसं तुम्ही एम लावलं इथं तुम्ही इज लावलं ह्या सब्जेक्ट बरोबर यू बरोबर नेहमी वापरलं जातं
दे बरोबर वापरला जातो आर आणि वी बरोबर सुद्धा वापरला जातो आर. इथे मी थोडस कन्सेप्ट तुम्हाला पुन्हा एकदा लिहून दाखवते सुचवते म्हणजे तुम्हाला कळेल. सेंटेन्स आपण नंतर फॉलो करूया. बघ इथं आय बरोबर येणार एम आणखी हॅव. इथं हॅव बरोबर इज आणि येणार हॅज. शी बरोबर सुद्धा येणार इज आणि हॅज. इट बरोबर सुद्धा येणार इज आणि हॅज. आणखी नेम एखादं नाव जरी असेल तर येणार इज आणि हॅज. ओके यू बरोबर येणार यू आर यू हॅव. दे आर दे हॅव. वी आर वी हॅव. हे लक्षात ठेवा वाक्याची सुरुवात बोलताना किंवा लिहिताना इंग्लिश मध्ये ह्याच पद्धतीने होते. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. आता आपण भूतकाळमध्ये आता भूतकाळामध्ये कसं होतं. भूतकाळ म्हणजे झालेल्या गोष्टी. ओके खूप सोपा आहे. याच्यामध्ये सगळीकडे जर तुम्ही म्हटलं आता इथं एम आहे इथं इज आहे हे प्रेझेंट दाखवते. पास्ट मध्ये मी म्हटलं आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे. मला असं म्हणायचं असेल मी स्टुडंट होतो. मी स्टुडंट होतो. तो स्टुडंट होता. ती स्टुडंट होती. राम स्टुडंट होता. असं जर नाव म्हणायचं असेल तर मी इथं लावणार वॉज. मी सगळीकडे काय लावणार वॉज. मी सगळीकडे वॉज लावणार होतो म्हणायला. भूतकाळातलं मी होतो. मी करत होते. मी होतो वॉज. ओके त्याचबरोबर माझ्याकडे मी म्हटलं आय हॅव अ कार. माझ्याकडे कार आहे. शी हॅज अ कार तिच्याकडे कार आहे. ही हॅज अ कार त्याच्याकडे. आता मला त्याच्याकडे कार होती तिच्याकडे कार होती माझ्याकडे कार होती. मला पास्ट मध्ये सांगायचं आहे तर मी हॅव च काय करणार हॅड करणार. मी हॅज च सुद्धा काय करणार हॅड करणार. सगळीकडे मी सगळीकडे काय करणार आहे सगळीकडे हॅज आणि हॅव बदलणार हॅड मध्ये. ओके इथं सुद्धा बघा यू आर अ स्टुडंट तू स्टुडंट आहेस हे प्रेझेंट बदल. मला पास्ट मधलं वाक्य तयार करायचं आहे की यू आर अ स्टुडंट. यू तू स्टुडंट होतास. तू स्टुडंट होतास मला असं म्हणायचं असेल तर मी आर सुद्धा कशात बदलणार वेअर मध्ये. यू वेअर अ स्टुडंट. दे वर अ स्टुडंट आणि वी वर अ स्टुडंट. आम्ही स्टुडंट होतो. ओके म्हणजे तिथं सुद्धा आर चेंजेस इन टू वेअर झालं. आता पुन्हा हे हॅव जे आहे तसं इथं हॅव त्यांच्याकडे कार होती आमच्याकडे कार होती आपल्याकडे कार होती हे भविष्यात सॉरी भूतकाळ जर तुम्हाला सांगायचं असेल पुन्हा हॅव चेंज इन टू हॅज. हॅव चेंज इन टू हॅज हॅड मध्ये बदलतो. ओके हा भूतकाळातला. आता ह्याच्यामध्ये फक्त एक दोन एक्सेप्शनल केस आहे की हा जो वर आहे तो आय बरोबर युज केला जातो. तो कधी केला जातो ह्याच्या जमले व्हायचं नाहीये. तो अगदी एक्सेप्शनल केस आहे की आपण डे टू डे लाईफ मध्ये जास्त युज करत नाही त्यामुळे त्याचा विचार आपण नंतर करायचा. पण जो आपण रोज बोलणार आहोत ते डे बोलणार आहोत. आपण आज आपलं वर्तमान त्याच्याबद्दल बोलणार. आपण आपला का म्हणजे आपला कालचा दिवस त्याच्याबद्दल बोलणार. येणार आता येणारा दिवस बद्दल तुम्हाला माहिती आहे. एकदम सोपं आहे. सगळ्यांना माहित आहे आय बरोबर फक्त शॅल वापरला जातो. ओके आणि बाकी सगळ्याबरोबर विल येत. बाकी सगळ्या जो सब्जेक्ट आहे सगळ्यांबरोबर काय होतं विलचा वापर केला जातो. का सांगते तुम्हाला आता सध्या आजकालच्या ह्याच्यामध्ये मॉडर्न इंग्लिशमध्ये आय सोबत पण विलच वापरला जातो. चालतो तो आता सगळीकडे विलच आहे. त्यामुळं ऍज पर मॉडर्न इंग्लिशच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर सगळीकडे आपण काय करतो विलचा वापर करू शकतो. म्हणजे काय आय विल ही विल शी विल इट विल दे विल यू विल वी विल सगळीकडे तुम्ही विलचा वापर करू शकताय. ओके पुन्हा एकदा मी विद्यार्थी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो चार्ट आहे हे 90% तुम्हाला ह्याच्याशिवाय इंग्लिश बोलणं आणि लिहिणं शक्य नाही आहे. अगदी सोप्या अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं की हा जो बेस आहे तो तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला हा बेस लक्षात राहिला की तुम्हाला इंग्लिश बोलायला काही अडचण येणार नाही आहे. ओके आपल्याला विषय आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहे आपला हा विषय निवडा. तुम्ही वर्तमान मध्ये बोलणार असेल त्याच्यातलं सहाय्यक क्रियापद निवडा. ओके तुम्हाला आहे एखादी गोष्ट आहे
असं म्हणायचं असेल तर ह्यातलं सहाय्यक क्रियापद म्हणा. होतं म्हणायचं असेल होत जात होतो करत होतो मी स्टुडंट होतो हे होतो हा निवडा. पुन्हा भूतकाळातला आहे हा आणि आपला फ्युचर विलचा वापर इथं करायचा आहे. ओके आता एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कोणत्या पद्धतीने हे करणार आहोत. वन बाय वन तुम्हाला सांग म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल की वाक्य कसे द्यावे. ओके तेत्री लक्षात आलं तुमच्या वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला हे बेसिक चार्ट तरी माहित असणं गरजेचं आहे. बघा मी आय बद्दल मला माझ्याबद्दल बोलायचंय. ओके मी पहिल्यांदा माझ्याबद्दल जर मला काय सांगायचं असेल तर मी आयचा वापर करणार. मी आयचा वापर करणार माझ्याबद्दल बोलते. आय बरोबर मी जर करायला कुठलाच हा एक क्रियापद एका मी तुम्हाला सांगितलंय एम आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. ओके मी विद्यार्थी आहे. ओके मला असं म्हणायचंय की माझ्याकडे कार आहे किंवा माझ्याकडे चांगला ड्रेस आहे तर मी कुठलाच नाही क्रियापद वापरणार. मॉडेल लक्षात घेऊन हॅव आय हॅव अ नाईस ड्रेस आय हॅव बघा तुम्हाला माहित आहे तुम्हाला शब्द सगळे तुम्हाला स्टुडंट माहित आहे तुम्हाला ड्रेस माहित आहे तुम्हाला बुक्स माहित आहे तुम्हाला बॅग पण तुम्हाला वाक्य कसं त्यात नाही माहित आहे. मी तुम्हाला ते सांग माझ्याकडे हे आहे असं म्हणायचं असेल तर हॅव लावा माझ्याकडे. मी फक्त पहिल्या स्वतःसाठी बोलतीये तर आय हॅव ए नाईस ड्रेस माझ्याकडे नाईस ड्रेस आहे. तुम्हाला अजून एक वाक्य तयार करायचं समजा तुम्हाला असं म्हणायचं माझ्याकडे खूप सारी ज्वेलरी आहे माझ्याकडे ज्वेलरी आहे दागिने आहेत तुम्हाला असं म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणा आय हॅव नाईस ज्वेलरी माझ्याकडे खूप सुंदर काय आहे ज्वेलरी आहे आहे म्हणते ना मी म्हणून मी हॅव जोडलो आहे बरोबर. मी आहे असं म्हणायचं आय एम अ स्टुडंट. ओके सो लाईक दॅट. पुन्हा आता ह्याचं तुम्हाला भविष्य सांगतो भूतकाळ सांगतो. ओके मी एक प्लेअर होतो मी एक प्लेअर होतो खूप चांगली मी लहानपणी खूप चांगली प्लेअर होते मला असं म्हणायचं पण मी कधी वॉज ए प्लेअर ऑज अ प्लेअर. ओके मी प्लेअर होते. ओके माझ्याकडे चांगला ड्रेस होता माझ्याकडे चांगली कार होती. सो हॅव कशात बदलला बघा मी कशात बदललो आय हॅव ए नाईस कार. हे एम बदललं वॉज मध्ये हॅव बदललं हॅड मध्ये ज्यावेळी मी भूतकाळ बोलणार आहे आय हॅड अ नाईस कार माझ्याकडे खूप चांगली कार होती आय हॅड अ नाईस ड्रेस माझ्याकडे खूप चांगला ड्रेस होता. ओके मला भविष्यकाळातलं एक वाक्य लिहायचंय मला सांगायचंय की मी हे करणार आहे मी इकडे जाणार आहे मी ते बघणार आहे तर मी आय बरोबर जे सहाय्यक क्रियापद जोडणार आहे ते शॅल. मॉडर्न इंग्लिश मध्ये तुम्ही विल सुद्धा जोडू शकता. ओके आय विल गो टू स्कूल आय विल गो टू कॉलेज म्हणजे आपण आता आपण कॉलेज विद्यार्थी आहोत तर मी असं म्हणेन आय विल गो टू कॉलेज आय शॅल गो टू कॉलेज मी कॉलेजला जाणार आहे. ओके आय शॅल वॉच ए मूवी आय शॅल वॉच ए मूवी मी एक मूवी बघेन बघणार आहे. ओके म्हणजे करणारा जो गोष्टी आहे त्याला माझ्याबद्दल सांगताना मी शॅलचा वापर करेल किंवा विलचा सुद्धा मी वापर केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके हे झालं जे आहे मी माझ्याबद्दल बोलणार आहे. आता मला बोलायचं आहे तुझ्याबद्दल त्याच्याबद्दल तिच्याबद्दल. ओके तर मी कसं बोलेन बघा मला बोलायचं आहे ही बद्दल ही कुणासाठी वापरला जातो मुलग्यासाठी वापरला जातो मला बोलायचं आहे शी बद्दल मला तिच्याबद्दल बोलायचंय. ओके मला बोलायचं आहे एक निर्जीव वस्तूबद्दल मला बोलायचं आहे एखाद्या व्यक्तीबद्दल तर मी कोणत्या पद्धतीने बोलणार आहे बघा कसं बोलणार आहे ते बघून घ्या. जर मला बोलायचं असेल स्टुडंट ही इज अ स्टुडंट ही इज अ स्टुडंट म्हणजे मी काय वापरलं बघायचं आय बरोबर मी एम येतो जसं मला आता वर्तमान सांगायचं तो विद्यार्थी आहे ती विद्यार्थी आहे तर मी तिथं इज वापरणार ही इज अ स्टुडंट शी इज अ स्टुडंट. एखादं बॅग आहे मला बॅग बद्दल बोलायचं आहे. ओके निर्जीव वस्तू आहे तर मी म्हणणार आहे इट इज अ बॅग इट इज अ नाईस बॅग
म्हणू शकते इट इज अ बॅग, ही बॅग आहे, मी असं म्हणू शकते. ओके, त्यानंतर मला असं म्हणायचं आहे की तिच्याकडे हे आहे, त्याच्याकडे हे आहे, असं जर मला म्हणायचं असेल तर मी तर म्हटलं माझ्याकडे चांगला ड्रेस आहे, माझ्याकडे नाईस ज्वेलरी आहे. तर मी इथं जर सांगायचं असेल तर मी कसं बोलणार आहे, ही हॅज अ नाईस कार, त्याच्याकडे एक चांगली गाडी आहे, हॅज लावलं. ओके, जसं मी तर इज लावलं तसं मी तर हॅज, लक्षात येतं बघा, इज लावून शेवटी येस आहे, हॅज लावून शेवटी येस आहे, म्हणजे एक वचनी जेवढे तुमचे विषय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे, त्याच्या पुढे तुम्ही इज आणि हॅज, ज्याच्या शेवटी यस येतं तेच सहाय्यक क्रियापद तुम्ही आता हॅज येणारच नाही, तर हॅज ला यस च्या शेवटी हॅज लावून टाकायचं. ओके, ही हॅज अ नाईस कार, शी हॅज अ नाईस ड्रेस, तिच्याकडे खूप सुंदर ड्रेस आहे. मला एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन सांगायचं असेल तर राम हॅज ए, राम हॅज ए नाईस कार, रामकडे एक खूप सुंदर कार. मी सगळीकडे काय लावलं, मी सगळीकडे हॅज लावलं. कळलं तुम्हाला मी काय सांगितलं की काय आहे आणि कोण आहे हे सगळं सांगत तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये इज आणि हॅजचा वापर तुम्ही या सब्जेक्ट बरोबर करायचा आहे. आता भूतकाळामध्ये आपण म्हणूया, मी सांगितलं होतं भूतकाळामध्ये सगळीकडे काय लागतं, वॉज लागतो. ओके, म्हणजे इज बदलणार कशामध्ये, अँड सुद्धा बदलणार बघा वॉज मध्ये. ओके, तसंच तुमचं ही वॉज अ स्टुडंट, तो विद्यार्थी होता, शी वॉज अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी होती, इट वॉज अ बॅग, ती बॅग होती, इट वॉज अ बॅग, ती बॅग होती. ओके, आता मला सांगायचं त्यांच्याकडे वेगळे सगळं होतं, मी म्हटलं ही हॅज अ नाईस कार, मला म्हणायचंय त्याच्याकडे एक चांगली कार होती, तर मी काय करणार, ही हॅज अ नाईस कार, हॅज बदललं कशामध्ये, ही हॅज अ नाईस कार, त्याच्याकडे एक चांगली कार होती, राम हॅड अ नाईस कार, रामकडे चांगली कार होती, राम हॅड, खूप सोपा इंग्लिश, तुम्ही फक्त लक्षात घ्या काय बदलतं, हे बदललंय सगळं. ओके, होती होतं म्हणायला, ओके, ही हॅड अ नाईस कार, राम हॅड अ नाईस कार. ओके, एखादी वस्तू होती म्हणा म्हणताना, मी कोण होतो, मी स्टुडंट होतो असं म्हणायचं असेल तर वॉज, इथं पोझिशन नाही आहे, इथं एखादी वस्तू नाही, तुम्ही तुमच्याबद्दल बोलताय, इथं तुम्ही तुमच्याकडे काय आहे होतं याच्याबद्दल बोलताय, तेव्हा तुम्ही हॅव आणि हॅडचा वापर करायचा. ओके, शी हॅज अ नाईस ड्रेस, शी हॅड अ नाईस ड्रेस, तिच्याकडे एक चांगला ड्रेस होता. ओके, या पद्धतीने पुन्हा एकदा या, पुन्हा एकदा भविष्यकाळात, भविष्यकाळामध्ये काय होणार आहे, ही शी इट, मी तुम्हाला सांगितलंय सगळ्यांबरोबर विल चा वापर करू शकतात, ही विल, शी विल, इट विल आणि राम विल. ओके, सगळ्यांबरोबर काय लागणार, विल इथं लागणार आहे भविष्य काळामध्ये. आता आपला तिसरा जो विषय आहे तो म्हणजे आहे, म्हणजे ज्या विषयाबद्दल आपण बोलतो तो म्हणजे यू देवी, ह्याला अनेक वचनी सब्जेक्ट म्हणजे प्लुरल सब्जेक्ट असं म्हणजे ओळखलं जात. ओके, यू दे आणि विल, आता ह्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं की आपण प्रेझेंट टेन्स मध्ये कुठलं सहाय्यक क्रिया आपण म्हणतो. ओके, तू एक विद्यार्थी आहे, तू एक चांगला विद्यार्थी आहेस, ते चांगले विद्यार्थी आहेत, आपण सगळे चांगले विद्यार्थी आहोत, मला जर असं म्हणायचं असेल तर यू आर ए नाईस स्टुडंट, यू आर नाईस स्टुडंट, खूप चांगला विद्यार्थी आहेस, यू आर अ नाईस स्टुडंट, ते विद्यार्थी आहेत, दे आर स्टुडंट, सॉरी वी आर, ओके, वी आर स्टुडंट, या पद्धतीने तुम्ही सांगू शकताय की आर इथे लावलेलं आहे मी, कारण हे अनेक वचने असल्यामुळे ह्याच्यावर प्रेझेंट टेन्स मध्ये आरच येणार. ओके, तसंच भूतकाळामध्ये ह्यांच्यासोबत आरच्या जागी काय येणार आहे, यू वर, यू वर अ स्टुडंट, तू विद्यार्थी होतास, दे वर अ स्टुडंट,
three words only. Okay, few words. Okay, you are student, you were student, they were student, we were student. Okay, या पद्धतीने तुम्ही काय करायचंय चेंज करू शकता. पुन्हा एकदा तुम्ही फिल लावू शकता. यू विल फॉलोअप. थँक यू सो मच. पुन्हा आपण भेटू नवीन चॅप्टर मध्ये. टिल देन हॅव अ नाइस डे. थँक्यू.